आपल्या छावा न्यूज अँड रेड मराठी या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो बाजूचा बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। राष्ट्रीय गुन्हेगारी नोंद विभागाने 2019 महिला अत्याचाराच्या घटनांचा धक्कादायक आकडा समोर आणला। यानुसार महाराष्ट्रामध्ये प्रत्येक दिवशी 105 महिलांच्या बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत। यामध्ये सगळ्यात भयंकर बाब म्हणजे प्रत्येक दिवशी 17 महिलांची तस्करी होत असल्याचं समोर आलं आहे। राष्ट्रीय स्तरावर बेपत्ता महिला आणि तस्करीच्या सर्व प्रकरणांमध्ये महाराष्ट्र सगळ्यात अव्वल आहे। मुंबईतल्या गोवंडी परिसरातून जानेवारीपासून 21 मुली पळवण्यात आल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे। पत्रकारांशी बोलताना किरीट सोमय्या नेमके काय म्हणाले ते आपण जाणून घेऊयात। काल माझी मुंबई पोलीस कमिशनरेट ऑफिसमधल्या सिनियर अधिकाऱ्यांची पण चर्चा झाली, आज येथेही खूप व्यवस्थित चर्चा झाली। अजून संतोष नाही आहे, सॅटिस्फॅक्शन नाही आहे। जे सिनियर IPS अधिकारी जे उत्तर देतात की मुंबईच्या सगळ्याच परिसरात सगळ्याच पोलीस स्टेशन एरियामध्ये आता 550 मुली गायब होतातच आणि परत येतातच, मुंबई पोलिसांची भाषेत मी निषेध करतो आणि हे मुंबई पोलीस कमिशनरेटला ऑफिसला माझं आव्हान आहे की यासंबंधी त्यांनी स्पष्टता करावी। हे जे आकडे आहेत हे मुंबई पोलीस कमिशनरेटच्या वेबसाईटवरून मी घेतले आहेत। याच्यात हे जे गोवंडी पोलीस स्टेशन आहेत 21 तरुण मुली पळून गेल्या 2020 त्या 6 महिने स्पष्ट लॉकडाऊन होतं, त्यातनं काही परत आल्या 8 मायनर होत्या। पण त्याचबरोबर पोलीस कमिशनरांना मला विचारायचं आहे की मानखुर्द पोलीस स्टेशनचे फक्त तुम्ही 200 आकडे दाखवलेत, त्याचबरोबर देवणार पोलीस स्टेशनमध्ये फक्त आता 4 घटना झाल्या असं दाखवतायत, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये 0 घटना झाल्यात। म्हणजे तुम्ही आकडे आणि माहिती लपवतायत का? जर सिनियर IPS ऑफिसर मला सांगतात मुंबईचा सगळ्या पोलीस स्टेशनचं चेक केलं सरासरी आता 20-25 मुली पळून गेल्यात, तर या 3 पोलीस स्टेशनमध्ये 0, 1, 2 का? या तर ह्या पोलीस स्टेशनमध्ये गडबड आहे किंवा मग मानखुर्द असो, देवणार असो, शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये या प्रकारचे घटना ठाकरे सरकार दाखवित नाही, या संबंधात गृहमंत्र्यांनी स्पष्टीकरण करावं याची माझी मागणी आहे। आणि त्याचबरोबर एवढ्या मोठ्या प्रमाणात मुली पळून जातात आणि पुरुषांबरोबर पळून जातात, काही दिवसात आठवड्यात त्या परत येतात, त्या मुलींचा भविष्य काय? मी म्हणतो हे प्रकरण काय आहे याची चौकशी झाली पाहिजे। या 4 पोलीस स्टेशन एरियामधील अशा प्रकाराने किती मुली पळून गेल्यात काय हे बाकी लागूनच आहेत। 3 परिसरात आता 2020 एकही घटना घडल्या नाहीत की घडल्यानंतर वरून दबाव आला म्हणून मुंबई पोलीस कमिशनरनी ते माहिती लपवली, या संबंधी पण मुंबई पोलीस कमिशनरनी स्पष्टता करावी। छावा न्यूज 100 मराठीसाठी रुपेश जगे, मुंबई। नमस्कार, मी वन कुलकर्णी। नमस्कार, मी विभूती जोशी। आपल्या छावा न्यूज 100 परिवाराकडून कळकळीची विनंती, आपल्याला धा रोगाशी आहे, रुग्णाशी नाही, त्यामुळे असं पसरवू नका, घरात राहा, सुरक्षित राहा, शासनाला व पोलिसांना सहकार्य करा। धन्यवाद।